राणंदा तलावातील अवैध माती उपशाबाबत मनसेचा उपोषणाचा इशारा. प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर तलावात जाऊन करणार खळखट्याक. पाहुयात सविस्तर बातमी. माण तालुक्यातील राणंद तलावामध्ये गाळ उपसा करणाऱ्या महात्मा फुले विकास मंच या संस्थेसह त्यांनी ठेवलेल्या दलाल आणि गोंदवले बुद्रुक कार्यालयाच्या मृदा व जलसंधारण विभाग सहाय्यक अभियंता श्रेणी क्रमांक 1 यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून बेकायदेशीर गाळ उपसा करणाऱ्यांची वाहने जप्त करण्याची मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सागर कट्टे यांनी केली होती. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून मागणी मान्य न केल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की दिनांक 23 फेब्रुवारी 2024 व दिनांक 14 मार्च 2024 रोजी आपणास तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माण तालुक्यातील राणंद तलावात पोकलन आणि डंपरच्या सहाय्यानं बेकायदेशीररित्या लाखो ब्रास गाळ उपसा चालू असल्याबाबत पत्रव्यवहार केला होता. या प्रकरणी आपणाकडे विनंती करूनही या प्रकरणाची कोणतीही चौकशी झाली नाही किंवा संबंधितांवर कारवाई केली गेली नाही. त्याचबरोबर माण तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना बेकायदेशीर गाळ उपसा चालू असल्याबाबतचे व्हिडिओ आणि फोटो त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपला पाठवले होते. फोनद्वारे त्यांच्या कानी वारंवार हा विषय घालूनही त्यांनी याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. त्यांनी संबंधितांवर कसलीही कारवाई केली नाही. त्यामुळे आपण स्वतः लक्ष घालून जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी. संबंधित तलावात बेकायदेशीररित्या चाललेल्या गाळ उपशाचे व मातीच्या ढिगाचे पंचनामे करून चाललेल्या ठिकाणी संबंधित महात्मा फुले विकास मंच या संस्थेसह संबंधित मृदा व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या गोंदवले बुद्रुक येथील कार्यालयाच्या सहाय्यक अभियंता श्रेणी 1 यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच पोकलँड डंपर मालक यांच्यासह ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बेकायदेशीर माती डेपो केले आहेत त्या शेतकऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा. या बेकायदा माती उपसा प्रकरणास जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणीही मनसेनं केली आहे. त्याचबरोबर आनंद तलावात बेकायदेशीररित्या चाललेल्या गाळ उपशाबाबत शासनाने दिलेला जीआर अटी शर्ती यांचे कोणत्याही प्रकारे पालन केले जात नसून गाडलेला गाळ हा वीटभट्टीधारकांना दलालांच्या मार्फत विकला जात असल्याचा आरोपही मनसेच्या वतीनं करण्यात आलाय. या प्रकरणी शासनाची मोठी फसवणूक केली जाते. यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून आपण स्वतः लक्ष घालावं व गरजू शेतकऱ्यांसह आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी मनसेच्या पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या निवेदनात केली आहे. त्याचबरोबर आम्हाला न्याय न मिळाल्यास 24 मार्च 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाचा इशारा हे मनसेच्या वतीनं सागर कट्टे यांनी दिला. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि संबंधित संस्थेची राहील असंही नमूद केलं आहे. आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी.